झी 24 तास एक पाऊल पुढे। नवी मुंबईतल्या कोपरखैर आणि परिसरातलं गणोबा गणपतीचं मंदिर म्हणजे हजारो भाविकांचं श्रद्धास्थान। स्वयंभू असलेली गणरायाची ही मूर्ती अतिशय लोभस आहे। या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ही मूर्ती खिळवून ठेवते। अठराव्या शतकात कोपरखैरणे गावातील शेताच्या बांधात गणपतीची मूर्ती असल्याचा दृष्टांत वेटा कुटुंबियांना पडला। आणि त्या दृष्टांताप्रमाणे त्यांना शेताच्या बांधात एक पाषाण मूर्ती आढळली। या मूर्तीचे हात कमरेवर होते म्हणून या गणपतीचं नाव गणोबा ठेवण्यात आलं। विठोबाच्या अवतारात आढळलेल्या गणपतीचं छोटंसं मंदिर उभारण्यात आलं। दोन दंत असलेला, डाव्या सोंडेचा आणि विठुमाईप्रमाणे विटेवर उभा अशी या गणरायाच्या मूर्तीची वैशिष्ट्य आहेत। स्वप्नामध्ये दृष्टांत आला होता की एका झाडाकडे अशी मूर्ती माझी विराजमान आहे, त्या मूर्तीचा तुम्ही पूजा अर्चा सुरू कर जेणेकरून मला संतुष्ट होईल। मग आमच्या पूर्वजांची मूर्ती शोधली, झाडाकडे बरोबर अशी दोन फुटाची मूर्ती होती। मग त्या सर्व पूर्वजां म्हणजे आमच्या एकदम चौथी पाचवी पिढी असेल होते करून, त्यांनी सर्वांनी मिळून एक छोटासा 4x8 असं एक मंदिर तयार केलं घुमटाशिवाय। फक्त त्याला एक आधार म्हणून तिथे पूजा अर्ची सुरू केली। मग त्या पूजा अर्चेनंतर म्हणजे उत्सव मोठा होत गेला। भक्तांकडून देण्यात आलेल्या देणगीच्या मदतीनं या गणेश मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली। अनेक प्रकारचे आध्यात्मिक कार्यक्रम या मंदिरात साजरे करण्यात येतात। झी 24 तासशी बोलताना गेले 22 वर्ष या गणोबाची मनोभावे पूजा करणारे पुजारी नारायण बेटा यांनी आपले अनुभव सांगितले। देवा जर माझा प्रसंग जर हे केला ना तर मी तुझ्या दररोज हे करणार आहे। मी येतो मंदिरात येऊन पूजा करणार आहे। माझ्या मिस्टरांना मी सांगितलं तुम्ही हार नारळ घेऊन जा आणि ते तिथून पाया भरून आल्या बरोबर आमच्या ना त्या दिवशी ते येणार सकाळी, तर लगेच आमचं ते कार्य हे झालं, माघारी घेतलं। एवढा मला याचा अनुभव आहे। पुजाऱ्यांप्रमाणेच भक्तांचे अनुभव देखील असेच बोलके आहेत। विघ्नहर्ता गणेशानं दाखवलेले चमत्कार भक्तगण मोठ्या आनंदानं व्यक्त करतात। भक्तांची विघ्न दूर करणारा, आनंद देणारा असाच हा विठ्ठल रूपी गणोबा कोपरखैरणे गावातील श्रद्धास्थान आहे। झी 24 तास साठी स्वाती नाईक, नवी मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।